पूरा देश कह रहा है अब की बार। कोण होणार तुमचा खासदार? देशात कोण मारणार बाजी? इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती? देशाचा कोण होणार पंतप्रधान? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल, मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण, यासाठी पहा लेट्स अप मराठी। लेट्स अप सत्ता संग्राम योगेश कुटेंसोबत 4 जूनला फक्त लेट्स अप वर। एक आजी दादांनी पुणे जिल्ह्यातल्या अनेक आमदारांना असं सांगितलं आहे की पुढच्या वेळेस कसा निवडून येतो ते पाहतो, तर त्याच्यामध्ये अशोक पवार आहेत, इकडे त्यांच्या ज्या विरोधात गेलेले बाकी निलेश टंके वगैरे आहेत, तर खरोखर आजीदादांची धमकी प्रत्यक्षात येणार का? आजीदादांची प्रत्यक्षात धमकी प्रत्यक्षामध्ये येणार का? नाही, त्या धमकी जी आहे ही जी पद्धत आहे ते आजीदादांना विचारायला पाहिजे। त्यांचे प्रवक्ते इथं असते तर त्यांना बोलता आलं असतं खरं। आता केशवराव काय त्यांचे प्रवक्ते नाहीयेत, परंतु त्यांनी उत्तर द्यायला हरकत नाही। यशवंतराव चव्हाणांचं आजीदादा फोटो लावतात, नाव घेतात। यशवंतराव चव्हाणांनी असं धमक्या देऊन कुणाला ब्लॅकमेलिंग करण्याचं राजकारण केलं नव्हतं। आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा इतक्या वर्ष नेतृत्व, जवळपास 6 दशकं ते महाराष्ट्रामध्ये पालकत्वाच्या भूमिकेत आहेत, धोरणकर्ते नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। कुठलंही धोरण आखताना किंवा कुठलंही विकास कामं करत असताना, कुठलाही निधी वाटप करत असताना अशी तोंडं बघून, पक्ष बघून किंवा ब्लॅकमेलिंग करून कुठं केलं जात नाही। आजीदादांनी मात्र ह्या धमक्या दिल्या हे जगजाहीर आहे। आता ह्या धमक्या देऊन जर का मतदान मिळणार असेल तर कदाचित त्यांना कळेल आता उद्या मतमोजणीमधून। प्रत्यक्षामध्ये हे सगळे धमक्या लोकांनी याची दखल घेतलेली आहे, मतदारांना हे आवडलेलं नाही। प्रत्यक्षात यायचं का नाही ते पुढच्या आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर दिसेल। उलट मला असं म्हणायचंय की अजितदादा किंवा एकनाथ शिंदे असेल या नेत्यांचा भारतीय जनता पार्टीने आपल्या राजकारणासाठी, लोकसभेच्या राजकारणासाठी वापर करून घेतलेला आहे। या दोन्ही नेत्यांचा आता लोकसभेच्या मतमोजणीनंतर पुढच्या काळामध्ये काय अवस्था असेल हे आपल्याला लवकरच दिसणार आहे, कारण त्यांची गरज आता संपलेली आहे। भारतीय जनता पार्टीची आतापर्यंत स्ट्रॅटेजी अशीच राहिलेली आहे की जवळ घेऊन नेते संपवायचे। दुसरं काय राहिलेलं, आपण बीडचा जातीवादाचा मुद्दा काढला, खरं तर आपल्याला आठवत असेल की 25-20 वर्षापूर्वी माधव नावाचा फॉर्म्युला या राज्यामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने आणला। माधव माळी धनगर वंजारी हे मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला अशी भीती होती की ओबीसी मतदार आपल्यापासून आता दूर जाईल, आणि म्हणून तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी माधव फॉर्म्युला काढला, आणि तेव्हापासून जातीवादी राजकारणाला किंवा जातीवर आधारित मतदान मिळवण्याच्या प्रक्रियेला या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली, आणि त्याची परिणिती अंतिम टोक आता बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून आलं। ओबीसी विरुद्ध मराठा हे अंतिम टोक आहे त्याचं, आजही तिथं दगदग चालू आहे। मतदान संपल्यानंतर सुद्धा तिथे आज जात पंचायत भरल्यासारखे तिथे बैठका होतात। दरवर्षी भगवानगडावर जातीय मेळावे सुरू कोणी केले, हे कशाचं द्योतक होतं, हे काय सुरुवात करून दिली होती, हे आपल्याला दुष्परिणाम दिसत आहेत। आणि माधव फॉर्म्युला हा भारतीय जनता पार्टीने रुजवल्यानंतरच आपल्याला हे जातीय राजकारणाची दिसतंय, हे आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल। ओके, ठीक आहे, मी दीक्षित सरांकडे येतो। दीक्षित सर, महाराष्ट्रातले जे नेते आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या परफॉर्मन्स बद्दल किंवा त्यांच्या एकूण मागाशी तुम्ही, त्यांची जी सगळी निष्ठावंत मंडळी आहेत त्याचा परफॉर्मन्स या सगळ्या निवडणुकीमध्ये कसा राहील असं तुम्हाला वाटतं सर? आणि महायुतीवर किंवा महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होईल का सगळ्या? आधी एक छोटीशी एक हे सांगतो की ह्या निवडणुकीत पत्रकारांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपल्या इकोसिस्टमच्या बाहेर जाऊन लोकांशी बोला, म्हणजे तुम्हाला खरी वस्तुस्थिती कळेल। कुठलंही मत बनवण्यापूर्वी किमान 30-35 लोकांशी वेगवेगळ्या बोला। दुर्दैवाने झालंय असं तसं होत नाही, त्याचं कारण असं म्हणजे आता नेहमी सांगितलं जातं मोदींच्या विरोधात दिसत नाही का, जसं विकासरावांनी सांगितलं महागाई आहे, बेरोजगारी आहे, कांद्यांचं आहे, सगळं खरंय। प्रश्न असा आहे की जर का भारतातले मतदार 100 धरले तर त्यातले 40च मतदार मोदींबरोबर मतदान करतय, 40% मतदान हे बीजेपीचं आहे, उरलेलं 60% मतदान हे बीजेपीच्या विरोधात आहे। मी देशातलं चित्र म्हणतोय, याचा अर्थ 10 मतदारांपैकी 4 मतदार भाजपचे आहेत, 6 मतदार भाजपच्या विरोधातले आहेत।
आता कुठेही तुम्ही 10 जणांशी बोलाल तर त्यातले 6 जण हे मोदींच्या विरोधातच बोलतील, पण ते 6 जण 6 पक्षासाठी बोलतील आणि 4 जण जे मोदींच्या बाजूचे आहेत ते फक्त मोदींसाठी बोलतील आणि त्यामुळे हे निकाल असे लागतात. त्यामुळे रस्त्यावर आम्हाला हा असं बोलताना दिसला, तो तसं बोलताना दिसला, याच्यावरनं निवडणूक ठरत नाही. मतं कुठे जातात एका बाजूला ते महत्वाचं असतं आणि ते आपण पत्रकारांनी फॅक्च्युअली ते बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा पहिला मुद्दा. आता पद्मोत्सवाबाबत जर का म्हटलं तर प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई होती. देवेंद्र फडणवीसांनी प्रचंड मेहनत घेतली आहे याच्यात काही वाद नाही. ते सर्व ठिकाणी फिरतायत, त्यांना अनेक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करायला लागले आहेत, अनेकदा काय म्हणतात कुठं प्रश्न सोडवावे लागलेत, परंतु उद्याचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. खरोखर प्रत्येकाला संघट म्हणजे काय म्हणतात कॉन्स्टिट्युएन्सी वाईज मतदारसंघ वाईज आपली ताकद कळली प्रत्येक पक्षाला. त्याच्यानंतर जे समीकरण खरी लीडरशिपची ही लागणार आहे, कारण आत्ताची निवडणूक की मुख्यतः मोदी हवेत की मोदी नकोत एवढ्यावर झालेली आहे. आणि तिथे पुन्हा बारामतीचा विचार केला तर कदाचित सुप्रिया सुळेना धक्का बसू शकतो जर का मोदी हवेत या पद्धतीने मतदान झालं तर. मोदी आणि शरद पवार असं मतदान झालं आणि शरद पवारच हवेत असं झालं तर वेगळा निकाल लागू शकतो. तर मोदी हवेत की मोदी नको याच्यावर सगळे निवडणूक फिरल्यामुळे आत्ताच्या घडीला या नेत्यांचा परफॉर्मन्स हा मोदींसाठी केलेलं काम इतक्या किंवा मोदींच्या विरोधात केलेलं काम त्याच्यात उद्धव ठाकरेंना मार्क दिले पाहिजे. कारण उद्धव ठाकरेंनी भरपूर मेहनत घेतली, त्याचे किती फळं मिळतात आता माहित नाही, पण त्यांचा 20% मतदार त्यांच्याकडे गेलाय असं सांगतात आणि तो 20% हा महत्वाचा आहे कारण काँग्रेसचा कमी होऊन त्यांच्याकडे गेलाय. काँग्रेसचे मत खूप कमी झाले, 14% गेले आणि उद्धव ठाकरे 20% गेलेत, शिंदे 13% गेले. म्हणजे आता परत एकदा असं दिसतं की भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि उद्धव गट यांच्या मतांची संख्या एकत्र केली तर ती 50%च्या वर जातात. म्हणजेच 2019 मध्ये जनतेने ज्या पद्धतीने सेना भाजप युतीला मतदान केलं होतं तशाच पद्धतीचं मतदान आताही होत आहे, परंतु ते विभागलेलं होत. त्यामुळे विभागलेल्या प्रत्येकाच्या मतदानावर कोण नेता आपलं वर्चस्व प्रस्थापित करतो याच्यावर त्यांचा परफॉर्मन्स खर तर पुढच्या 3 महिन्यात ठरणार आहे. आणि इथे महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की एमओटी म्हणजे मूड ऑफ नेशन नावाचा एक मोठा सर्वे केला जातो, अतिशय विश्वासार्ह सर्वे वर्षानुवर्ष चाललेला आहे इंडिया टुडे कडनं. त्याच्यामध्ये पहिल्या 10 मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे अद्याप आलेले नाहीत आणि ही त्यांच्यासाठी काळजीची बाब आहे. या सरकारबद्दल अँटी इन्कम्बन्सी अगेन्स्ट स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारच्या विरोधातील मतदान हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आत्ता सुद्धा ते विरोधी मत असलं तरी मोदींच्या लोकप्रियतेमुळे किंवा मोदींवरच्या विश्वासार्हतेमुळे ते कमी झालंय, परंतु विधानसभेत तिथे खरा चॅलेंज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर येणार आहे. कारण ज्या पद्धतीने योगी आदित्यनाथ किंवा हेमंत विश्व शर्मा किंवा शिवराज सिंग चौहान या सगळ्या लोकांनी त्यांचं नेतृत्व त्यांच्या राज्यात सिद्ध केलं तसं सिद्ध अद्याप इथे झालेलं नाही. आणि ही निवडणूक मागाशी मी म्हटलं तसं तरुण वर्गाचा कल, मुस्लिम मतांचा कल, प्रोफेशनल्सचा कल हा हळूहळू काँग्रेस आघाडीच्या दिशेने झुकताना ही निवडणूक दाखवत आहे, याचा विचार करून भारतीय जनता पक्षाला पुढे काम करावं लागेल. ओके, एक फक्त सल्ला म्हणजे जो प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींना दिलेला होता की जर खरोखरीच काँग्रेस जर पुन्हा तिसऱ्यांदा त्यांच्या नेतृत्वाखाली लढूनही अपेक्षित फारसं जर यश मिळू शकले नाही तर राहुल गांधी यांनी 2-3 वर्ष तरी काही या राजकारणापासून दूर जावं का, संन्यास हा शब्द त्यांनी वापरलेला नाहीये पण थोडं सुट्टीवर जावं का, याच्याशी तुम्हाला याच्याशी तुम्ही कसं पाहता? मला वाटतं ते शक्य होणार नाही, कारण आता डीएनएच काँग्रेसचा असा बनलाय की गांधी घराण्यातला कोणीही माणूस असला तरी तो त्यांना वर हवाच, त्याच्याशिवाय ते एकत्र राहूच शकत नाही. त्यांना एकत्र ठेवणारा एक हा जो म्हणतात ग्लू म्हणतात जो एक बंध म्हणतात तो गांधी घराणं आहे. आणि त्यांना किती त्यांना ते राजकीय दृष्ट्या किती प्रगल्भ आहे, त्यांना ती तितकी कपॅसिटी देश चालवण्याची त्यांची आहे की नाही, सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असतं की एकदा ते ठराविक त्यांची पद आहेत त्या पदावरच्या माणसाने सांगितलं की कोणी काही बोलत नाही,
ही आपली भारतीय मानसिकता आहे. आज इंडियन एक्सप्रेस मध्ये हॉकीचा जो ट्रेनर आहे याच्यातनं आलेला, परदेशातनं ज्यांना मुद्दाम आपण आणलेला आहे ऑलिम्पिक साठी तयारी करायला, त्याने सांगितलंय की सर्वात मोठा माझ्यासमोरचा प्रश्न असतो तो म्हणजे हायरार्कीने विचार करणं हे आपले स्पोर्ट्स म्हणजे आपले खेळाडू कधी विसरतील, कारण कोण कुठच्या स्थानावर आहे आणि तो सांगतो ते मी ऐकलं पाहिजे, ही वृत्ती आपल्यात इतकी भिनलेली आहे की त्यामुळे संघ भावना म्हणून काही निर्माण होत नाही. आणि हे गांधी घराण्याला जितकं हे आहे, जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशिवाय भाजप जरी नड्डा काही म्हणून दे ते अशक्य आहे. भाजप या पद्धतीने केंद्रित राहणं हे नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्यातला समन्वय याच्याशिवाय भारतीय जनता पक्षाची इतकी वाढ ही अपेक्षित धरता येत नाही. तसंच काँग्रेसला, आणि आपल्याला वाटतं तितक्या काँग्रेसला वाईट दिवस नाहीये मतांच्या म्हणजे सीटच्या संख्येत असून, मतांच्या संख्येत बघाल तर मी आता म्हटलं तसं ना, कल दिसतोय आत्ताच्या या एक्झिट पोलमध्ये तरुण वर्ग विशेषतः 18 पुढचा आहे जो 2014 नंतर मतदान करायला आला, त्याच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत मोदींकडनं, कारण त्याने आधीच काहीच पाहिलेलं नाहीये, त्याला आधीच कोणाचं सरकार माहित नाही. तो म्हणतो मला कशी चांगली नोकरी, माझी नोकरी कशी वाढेल, हा सगळा हळूहळू काँग्रेसकडे आता ती वळवण्याची क्षमता. पूर्वी कसं होतं, काँग्रेसचं शीर्ष नेतृत्व इंदिरा गांधींपर्यंत ते पण प्रबळ होतं आणि स्थानिक नेते पण प्रबळ होते, आपण पाहिलेलं आहे योगेश, तू पाहिलेलं आहे, वसंतदादा घ्या, यशवंतराव घ्या, शरद पवार घ्या, विलासराव घ्या, अनेक नेते म्हणजे मांदियाळी आहे अशी महाराष्ट्रातलं घेतलं तर वसंतदादा नाईक घ्या, सुधाकरराव नाईक घ्या, तर या सगळ्यांची अशी एक फळी असायची. ती फळी दुर्दैवाने काँग्रेसने घालवली, ती फळी उभी राहिली. कर्नाटकमध्ये त्यांची तशी आहे सिद्धरामय्या आणि डी शिवकुमार, तेलंगणामध्ये आता त्यांची तयार झालेली, ती फळी जर का तयार झाली तर राहुल गांधी जरी केंद्रस्थानी राहिले तरी ते चालू शकतात.